नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कापूस पिकावरती पोळ्या अमुषाला फवारणी घ्यावी असे आपण सर्वत्र ऐकत असतोत. पण मित्रांनो, पोळ्या अमुषालाच फवारणी का घ्यावी, त्यामुळे कोणते फायदे होतात, पोळ्या अमुषासाठीच आपण फवारणी स्पेशल का करावी, त्याचप्रमाणे कोणती कीटकनाशके वापरावीत, कोणते फायदे होणार आहे, कापूस पिकाचे संरक्षण कसे करायचे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर माहिती. मित्रांनो, कापूस पिकाला पोळा अमुषाला फवारणी करावी अशा तर या पोळा अमुषाला असा विशेष काय आहे जेणेकरून आपल्या पिकास कापूस पिकावरती जास्त संकट येणार आहे, जास्त रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे, असं कोणतं संकट आहे? तर मित्रांनो, जे काही आपल्या शेतात उडणारे जे काही पतंग असतात, फुलकिडे असतात, तर हे या पोळा अमुषाला आपल्या कापूस पिकावरती पानावरती फुलावरती अंडे घालत असतात. आणि या अंड्यामधून जे काही अळी तयार होतात, तर ही अळी कापूस पिकावरून आपल्याला यांची अंडी नष्ट करण्यासाठी, बोंडाळीचा नायनाट करण्यासाठी, बोंडाळीचं नियंत्रण करण्यासाठी पोळ्या अमुषाला कापूस पिकावरती फवारणी घेणं महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आपण पाहूया या पोळ्या अमुषाला कोणती फवारणी घ्यावी. मित्रांनो, कापूस पिकावर जी काही पोळ्या अमुष असेल, तर या पोळ्या अमुषाला महत्त्वाचे आणि बेस्ट असं कीटकनाशक वापर करायचं आहे, जेणेकरून आपल्या पिकावरती वारंवार येणारे कीटक प्रादुर्भाव थांबणार आहे. आपले रसशोषक कीड असेल, बोंडाळी असेल, या सर्वांचं आपल्याला नायनाट होणार आहे. तर मित्रांनो, सर्वात टॉप आणि बेस्ट कीटकनाशक आहे ते म्हणजे बायर कंपनीचं सोलोमन. हे बेस्ट असं कीटकनाशक आहे. मित्रांनो, यामध्ये दोन घटक आहेत ते महत्त्वाचे आहेत, जे काय बीटा सायक्लोथ्रिन आणि दुसरं आहे ते म्हणजे इमिडाक्लोपीड. मित्रांनो, इमिडाक्लोपीड आणि बीटा सायक्लोथ्रिन हे महत्त्वाचे दोन घटक आहेत. यामध्ये आपल्याला रसशोषक कीड असेल, बोंडाळी, या दोन्हीसाठी महत्त्वाचे काम करणार आहे. मित्रांनो, जे काही इमिडाक्लोपीड घटक आहे, तर हा कीटकनाशक म्हणून वापर करत असतो, तर यामध्ये सर्व कीटकांचा बंदोबस्त होतो. रसशोषक कीड असेल, थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडे असेल, या सर्वांचा नायनाट या घटकामुळे होतो. त्याचप्रमाणे जे काही बीटा सायक्लोथ्रिन आहे, तर या बीटा सायक्लोथ्रिनमुळे अळींचा नाश होतो. मित्रांनो, अळीनाशक म्हणून हा घटक आहे. तर यामुळे जे काही खोडकीड आहे, त्याचप्रमाणे जे काही बोंडाळी आहे, शेंड्यावरती ज्या अळ्या असतात, तर त्यांच्या बंदोबस्तासाठी या संपूर्ण त्याचप्रमाणे जे काही सर्व प्रकारच्या अळ्या आहेत, तर याच्या बंदोबस्तासाठी हा घटक महत्त्वाचा आहे. आणि हा घटक या सोलोमनमध्ये आहे, त्यामुळे सोलोमन हे बेस्ट असं कीटकनाशक आहे फवारणीसाठी. तर मित्रांनो, याचं प्रमाण आपल्याला किती घ्यायचं आहे? मित्रांनो, कापूस पिकावरती पोळा अमुषाला तुम्ही जर काही सोलोमनची फवारणी घेणार असाल, तर यामध्ये आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे 2 मिली प्रति लिटर. तुमचा पंप जर 15 ते 16 लिटरचा असेल, तर अशा वेळेस तुम्ही 30 मिली प्रति पंप आपल्याला हे औषध घ्यायचं आहे. मित्रांनो, आपल्याला यामध्ये प्रोपेक्स सुपर घ्यायची गरज नाही, कारण यामध्ये हे दोन्ही घटक आहेत, जे काही अळीनाशक म्हणून बीटा सायक्लोथ्रिन आणि कीटकांचा नाश करण्यासाठी इमिडाक्लोपीड हा घटक आहे. तर यामुळे आपल्याला दुहेरी फायदा होणार आहे, अळीनाशक म्हणून आणि कीटकनाशक म्हणून. तर यानंतर मित्रांनो, पाहूया पुढील आपल्याला घ्यायचं, यासोबत घ्यायचं आहे टॉनिक. मित्रांनो, कापूस पिकावरती पोळा अमुषाला बहरदार पीक झालेलं असते, अशा वेळेस आपल्याला फुलांचा पात्यांचा जास्त प्रमाण आपल्याला या ठिकाणी फोटवा झालेला दिसून येतो. तर अशा वेळेस पात्यांचं बोंडामध्ये रूपांतर होण्यासाठी टॉनिक म्हणून आपल्याला टाटा बहार घ्यायचा आहे. मित्रांनो, टाटा बहारमुळे पिकावरती जास्तीत जास्त फुलकळ्या असतील, त्याचप्रमाणे पात्यांची संख्या वाढते, त्याचप्रमाणे पात्यांचं रूपांतर बोंडामध्ये 100% होण्यास मदत करत असते, म्हणून टाटा बहार ही आपल्याला टॉनिक घ्यायचं आहे. त्यासोबत मित्रांनो, आपल्याला यामध्ये एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. मित्रांनो, या दिवसामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असते, त्यामुळे जे काही बोंडसड होण्याची धोका असतो, म्हणून आपल्याला यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. जे काही गळफांद्याला बोंडे असतात, तर हे सडण्याची जास्त धोका असतो या दिवसामध्ये, म्हणून बुरशीनाशक म्हणून आपल्याला कुठलंही टॉपचं बुरशीनाशक यामध्ये घ्यायचं आहे. उदाहरणार्थ जे काही साप बुरशीनाशक आहे, त्याचप्रमाणे रोको आहे, मर्जर आहे, त्याचप्रमाणे इतर अशा प्रकारचे चांगलं टॉप असं आपल्याला बुरशीनाशक यामध्ये घ्यायचं आहे. याचं प्रमाण आपल्याला साप घेणार असाल तर 30 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अदामा कंपनीचं कस्टुडिया हे सुद्धा बेस्ट असं बुरशीनाशक आहे, हे सुद्धा घेऊ शकतात. त्यानं अशा पद्धतीने ही आपल्याला चौथी फवारणी घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला एक कीटकनाशक, एक टॉनिक आणि एक बुरशीनाशक यांची फवारणी करायची. मित्रांनो, यासोबत आपल्याला चांगल्या दर्जाचं एक स्टिकर घ्यायचं आहे. मित्रांनो, स्टिकरसुद्धा या फवारणीसाठी आपल्याला घ्यायचं आहे. पावसाचे दिवस असल्यामुळे स्टिकरचं प्रमाण 10 मिली प्रतिपंप घ्यायचं आहे. स्टिकरमुळे आपल्या कापूसपिकावरती औषध आहे, तर हे पानावरती पसरण्यास मदत करते. तर अशा पद्धतीने मित्रांनो, पोळ्या अमुषासाठी बेस्ट असे आपली फवारणी घ्यायची आहे. एक कीटकनाशक म्हणून सोलोमन, बायर कंपनीचं सोलोमन घ्यायचं आहे. यामध्ये दोन्ही अळीनाशक आणि कीटकनाशकांचा
समावेश आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, जे काही टॉनिकमध्ये आपल्याला टाटा बार घ्यायचा आहे आणि बोंडसड होऊ नये यासाठी बुरशीनाशकचा जरूर वापर करायचा आहे, आणि यासोबत मित्रांनो स्टिकरचा अवश्य वापर करायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो या सर्वांची एकत्रित फवारणी करायची आहे. मित्रांनो यामुळे आपले कापसावरती येणारे बोंडअळी आहे याचं पण नियंत्रण होणार आहे, कीटकांचा प्रादुर्भाव थांबणार आहे, त्याचप्रमाणे पाते फुलांची संख्या वाढणार आहेत. यासोबत मित्रांनो जे काही बहारदार पीक येणारे पाते फुलांची संख्या ही जास्तीत जास्त वाढणार आहे. मित्रांनो एकंदरीत या सर्व फवारणी एकत्रित आपल्याला घ्यायची आहे. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.